विषय पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। मराठा आरक्षण मुद्दा। मराठा आरक्षण पर कल हुई सुनवाई में सुप्रीम कोर्ट ने 27 जुलाई से हर रोज सुनवाई के आदेश जाहिर किए हैं। महाराष्ट्र के मंत्री अशोक चव्हाण इस सुनवाई में प्रत्यक्ष रूप से हाजिर थे। वहीं न्यायमूर्ति एल एन राव की अध्यक्षता में 3 न्यायाधीशों की खंडपीठ के आगे यह सुनवाई की गई। सुनवाई के दौरान मेडिकल प्रवेश प्रक्रिया पर फिलहाल सर्वोच्च न्यायालय से किसी भी तरह की स्थगिति नहीं दी गई है। 27 जुलाई से होने वाली सुनवाई का टाइम टेबल भी 27 जुलाई के बाद ही दिया जाएगा। निश्चित या ठिकाणी मराठा आरक्षणाची तारीख पुढे गेल्यामुळं आम्ही थोडे नाराज झालेलो आहे। आम्ही मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं की VC वर तुम्ही हे घेऊ नका आरक्षणाची हे तारीख, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी ती घेतली। पण आज पुन्हा एकदा हे झालं की त्या VC मुळे काही तांत्रिक अडचणी येत होत्या, काही शब्द त्यांना कमी ऐकू येत होते, त्यामुळे ती त्यांनी 27 जुलै तारीख दिली। आमचं मागच्या वेळेस म्हणणं तेच होतं की या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। मराठा आरक्षण हे मराठा विद्यार्थ्यांसाठी आणि इथल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल यामध्ये, त्यामुळे त्यांनी ती लाईव्ह या ठिकाणी चर्चा करावी आणि लाईव्ह लोकांना ऐकून घेतल्यानंतर त्यानंतर निकाल द्यायला हवा होता असं आमचं वैयक्तिक मत होतं। सरकार ह्याला काही कारणीभूत आहे? नक्कीच, आजचा जो निकाल आहे जे बारगळलेलं आहे सगळ्या गोष्टी, तर याच्या बाबतीमध्ये आम्हाला असं सांगायचं आहे की सरकारच्या वतीने योग्य पाठपुरावा करून वकील हे व्यवस्थित व योग्य दिले पाहिजेत। कारण की आपण जर पाहिलं तर सरकार आल्यानंतर जो पाठपुरावा जो समन्वय मराठा क्रांती मोर्चा व शासन व त्याचबरोबर वकील यांच्यामध्ये झाला पाहिजे होता तो झालेला दिसला नाही। तांत्रिक गोष्टींमुळे जरी सुनावणी पुढे गेली असेल तरी सरकारची जबाबदारी आज आहे तीच आहे। सरकारने योग्य बाजू मांडावी, सरकारने आम्हा मराठ्यांचं आरक्षण टिकवलं पाहिजे, विद्यार्थ्यांना जो न्याय मिळणं अपेक्षित आहे तो न्याय मिळाला पाहिजे, येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य वायाला नाही गेलं पाहिजे। पूर्वी आरक्षणा ज्यांनी लाभ घेतला त्या विद्यार्थ्यांना देखील याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सामावून घेतलं गेलं पाहिजे। आरक्षण पर सुनवाई पर बोलते हुए सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, डिग्री वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया के मराठा आरक्षण को स्थगिति देने से देश के सर्वोच्च न्यायालय ने कल इनकार कर दिया है, जो एक समाधान कारक बात है। यह बात मराठा समाज के विद्यार्थियों के लिए काफी दिलासा देने वाली है। 27 जुलाई से नियमित होने वाली सुनवाई में मराठा आरक्षण की ओर से प्रख्यात वकील कपिल सिब्बल और रफीक दादा अपनी बाजू सुप्रीम कोर्ट के सामने रखने वाले हैं। इसकी जानकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ने दी है। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान आणि आज जो शेवट झाला सुनावणीचा त्यामध्ये समाधानाची बाब अशी होती की याचिकाकर्त्यांनी सातत्याने मेडिकल ऍडमिशन्सच्या संदर्भामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या इंटरिम ऑर्डर्स म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिलीफ आम्ही देणार नाही, त्या कुठल्याही प्रकारे स्थगिती आम्ही कुठली देणार नाही। आणि मूळ जे मॅटर आहे मराठा आरक्षणाचं त्या संदर्भामध्ये नियमित सुनावणी 27 जुलैपासून सुरू करायची अशा प्रकारचा त्यांनी आज ठरवलेला आहे, त्यामुळे इंटरिम स्टे किंवा स्थगिती मिळण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाही। ही अतिशय समाधानाची बाब ज्यांनी मेडिकल ऍडमिशन्स घेतलेले आहेत त्यांच्याकरता आहे आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा त्याच्यामध्ये निर्माण झालेला नाही आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे। आणि जे आरक्षणासंदर्भातले जे काही विरोध ज्यांनी केलेला आहे किंवा जे याचिकाकर्ते आहेत त्या बाबतीमध्ये सरकारने अतिशय चांगले सिनियर काउन्सिल्स श्री मुकुल रोहतगी यांना लावलेला आहे, त्याचबरोबर श्री पटवाली हे सुद्धा तिथे निष्णात वकील आहेत, ते सुद्धा अतिर सरकारच्या बाजूने होणार आहेत। आणि जे आपले इतर इंटरव्हेन्शन अर्ज जे आरक्षणाच्या समर्थनार्थ आहेत त्याच्यामध्ये कपिल सिब्बल सुद्धा एका इंटरव्ह्यूच्या वतीने आपल्या मराठा आरक्षणा समर्थनार्थ ते सुद्धा अपियर होणार आहेत, त्याचबरोबर श्री रफीक दादा हे अपियर होणार आहेत। त्यामुळे मला वाटतं की शासनाची बाजू आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ज्या ज्या लोकांनी इंटरव्हेन्शनचे अर्ज दिले त्यांच्याकडून सुद्धा निष्णात वकिलांची एक चांगली टीम ही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 तारखेपासून उपलब्ध राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्यामुळे मला वाटतं आजचा हा जो काही सुनावणी झाली ती अतिशय चांगली झाली, समाधानकारक झाली आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे की कुठल्याही प्रकारची स्थगिती किंवा इंटरिम स्टे याच्यामध्ये मिळालेला नाही आहे, ही समाधानाची बाब आहे।
सोलापुर में साकार की गणेश जी की भव्य प्रतिमा। इस साल कोरोना वायरस महामारी के चलते भले ही गणेश उत्सव के मायने बदल जाएंगे, लेकिन अपने चहेते भगवान के प्रति लोगों का उत्साह और श्रद्धा कभी कम नहीं हो सकती। तभी तो सोलापुर जिले के बाड़े गांव में युवा चित्रकार प्रतीक तांदड़े ने आधे हेक्टेयर खेत में गणेश जी की भव्य प्रतिमा चित्रकला के माध्यम से साकार की है। इस प्रतिमा पर पिछले 3 दिनों से मार्किंग का काम चल रहा है। इस पूरी प्रतिमा पर अड़िक रोप अंकुरित किए जाएंगे, जिसे उगने में 10 दिन का समय लगता है। भगवान गणेश के आगमन तक गणेश जी के प्रतिमा अपने नए रूप में साकार होंगी। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर हैक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसी यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।